हेडिंग पाहून तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की कुठं आहे हे मंदिर, तर हे मंदिर दुसरं तिसरं कुठेही नसून कशाशीच कमी नसणाऱ्या शहरात म्हणजे आपल्या पुण्यातच आहे। पुण्यात असणाऱ्या अनेक मंदिरात हे मंदिर वेगळं आहे, कारण हे आशियाच काय पण संपूर्ण जगातील एकमेव आसनस्थ असलेल्या बालाजीचं मंदिर आहे। पुण्याच्या भवानीपेठ या ऐतिहासिक पेठेतच आहे हे सुमारे 800 वर्षापूर्वींचं जुनं बालाजी मंदिर। तेराव्या शतकात बांधलेलं तिरुमाला येथील बालाजीचं मंदिर श्री व्यंकटेश्वर यांचं मुख्य देवस्थान मानलं जातं, पण भवानीपेठेतील हे मंदिर त्याहूनही जुनं असल्याचं सांगतात। त्यामागेही एक आख्यायिका आहे। श्री व्यंकटेश इथं आले तेव्हा त्यांनी आसन ग्रहण केलं व काही काळ त्यांनी इथं वास केला, म्हणून हे मंदिर विश्वातील आसनस्थ मंदिर मानलं जातं। बांधणी कधी झाली, कुणी केली याबाबत ऐतिहासिक माहिती कुठेही आढळत नाही। या एवढ्या जुन्या ऐतिहासिक मंदिराला आज संशोधनाची गरज आहे। भवानीपेठेतील या मंदिराला मोठा इतिहास असून तो समोर येणं ही मोठी गरज आज बनली आहे। तेथील परिस्थिती आज फार वेगळी आहे। मंदिराभोवती बरंचसं जुनं बांधकाम आज नाहीसं झालं आहे। तेथील महंत पुजारी यांचा विश्वस्तांसोबत असलेला वाद आता न्यायालयात निर्णय प्रक्रियेत आहे, पण या सर्वात मंदिर व तेथील व्यवस्थेची हानी झाल्याचं पाहायला मिळतं। सध्या बांधकामाला इथं स्थगिती असून मंदिराच्या कळसाचं काम पूर्वी चालू होतं ते सध्या बंद आहे। आजूबाजूला अनेक जुन्या बांधकामाचे अवशेष पडलेले असून या मंदिराबाबत मोठा भ्रष्टाचार झाल्याचं सांगतात, म्हणून हे बांधकाम बंद करण्यात आलं आहे। भारतभरातून अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने तिरुपतीला जातात, माझं तिकडे जाणं झालं, पण आज एकमेव अशा आसनस्थ बालाजीचं दर्शन घेतल्याचा मनाला फार मोठा आनंद झाला। श्री व्यंकटेश्वराची मूर्ती म्हटलं की आभूषणांनी सजलेली उभी श्रीमंत पेहरावातील मूर्ती इथं नसून ती सर्वसाधारण आयुध हातात घेतलेली काळ्या पाषाणातील आहे। सोबत लक्ष्मी व इतर मूर्त्या शाळीग्राम सह नित्य पूजेला आहे। मंदिराची बांधणी घडीव घट्ट दगडात असून कुठेही दगड ढळलेला नाही, पण मंदिराचं बांधकाम हे नव्यानं करण्यामागचा विश्वस्तांचा हेतू चुकीचा आहे हे निश्चितपणे येथील पुजारी वर्ग सांगतो। मंदिरात सकाळ संध्याकाळ पूजा अर्चा आरती होम हवन व इतर विधी नित्य नियमानं केले जातात। मंदिराच्या कायद्यातील वादात मात्र मंदिराकडे दुर्लक्ष होण्याची काळजी इथं घेतली जाते हे विशेष। नमस्कार, हे बालाजी मंदिरामध्ये आलेले आहे शूटिंग करायला। हे बालाजी मंदिर 850 वर्ष जुनं आहे। कोण बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चननी विचारलं होतं की आसनस्थ बालाजी मंदिर एकमेव आशिया खंडामध्ये कुठं आहे, तर हे जे भवानीपेठेमध्ये मंदिर आहे भवानी मातेच्या समोर, आणि याची परंपरा 850 वर्ष जुनं मंदिर आहे, गुरु शिष्य परंपरा आहे। तर माझे गुरु रामस्वरूपदास महाराज बैरागी हे आहेत, आणि हे इथं आहे, पूजापाठ साधू संतांची सेवा वगैरे करतात, आणि त्यांना वंदन करून पुढचं सूत्र मी त्यांच्या हाती देतो।
हाँ, ये मंदिर 850 वर्ष पुराना बालाजी का है। आश्वस्त बालाजी मंदिर एक ही है अपने इंडिया में, एक ही है जो बैठे हुए बालाजी है, वो बाला तिरुपति से पहले के है। यहाँ बालाजी आके यहाँ बैठे थे, विश्राम किए थे, फिर यहाँ से उठ के गए थे तिरुपति, तो इसके बाद का वो मंदिर पड़ता है। और इसकी स्थापना महात्मा के ही द्वारा हुआ है, यहाँ के महान थे वो, सर्वप्रथम वो इनकी बालाजी की स्थापना किए। बहुत बड़ी प्रॉपर्टी स्टेट था पहले ये, और उसके बाद में क्या यहाँ जो टेस्टी आए तो टेस्टी सब आता पर्यंत सकले चोर थे जो है, पूरे टेस्टी जितने आए क्या भगवान की कृपा थी, सब चोरी करते 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 अभी थोड़ा बचा, अपना महल अपना घर बना लिए, जमीन बेच लिए। यहाँ कितनी जमीन थी अभी इसके पहले के टेस्टी, वो पूरी जमीन बेच दिए, अभी पड़ी हुई है आधा, इधर रोक लगा दिए उसमें भी पड़ा हुआ है, मिट्टी के मोल से बेचे। और ये अभी प्रेजेंट टाइम में जो टेस्टी लोग हैं वो सब पूरे चोर 2 करोड़ रुपए ऊपर लगा दिए शिखर में, पत्थर का शिखर बना था उसको तोड़ के ईंटा लगाए उसमें, और उसमें 2 करोड़ रुपए खाए। जब क्या बालाजी की इच्छा, अब तक जितने टेस्टी थे सब भ्रष्टे भ्रष्ट निकले। भंडारा भंडारा जो होता अपने करते, आके शूटिंग करते, वीडियो बनाते, उसको ले जाके दिखाते कि मैं किया मैं किया मैं किया, लेकिन सब महात्मा लोग ही करते आए अतः पर्यंत। सब महात्मा लोग अब तक के जो भी सेवा पूजा, बाहर से संत महात्मा रोज आते, 1, 2, 5, 10, 20, 25, 30, 35, 50 भी आते हैं, और उनकी सेवा सब अपने ही करते हैं, कैसे कैसे ठाकुर जी चला रहे हैं। पर ये सब किसी भी मंदिर में किसी भी पुजारी को 1 रुपया नहीं, 1 फूल हार माला तक आता पर्यंत दे लेना ये सब, 1 अगरबत्ती भी यहाँ नहीं दिए आके, 1 अगरबत्ती भी देते हो निकालने के सिवाय। इनकी इच्छा संत महात्मा नहीं रहे, जो बचा है वो भी बेच के बरोबर करे, ये इनकी सबकी धारणा है। और धर्मादाय आयुक्त किया था कि 25,000 रुपए दे महात्माओं को जो है खर्चा पानी के लिए, मंदिर चलाने के लिए, पर 1 महीना 2 महीना पहले दिए, उसके बाद में वो सब बंद कर दिए। और अपनी शासन प्रशासन से यही रिक्वेस्ट करता हूँ कि अब ये टेस्टी को बर्खास्त करके दूसरा अच्छे टेस्टी लावे, जो कि महाराष्ट्र के होना चाहिए, महाराष्ट्र के या किधर के भी हो पर अच्छे टेस्टी होना चाहिए, उसमें संत महात्मा भी होना चाहिए, टेस्टी भी होना चाहिए। ये अब तक के महात्मा कितने जमीन खरीद खरीद के अच्छे अच्छे मठ बना रहे हैं, और 10-50 महात्मा आते जाते हैं, पर 850 साल पुराना मठ, इसमें महात्मा लोग आते हैं, उनकी सेवा होती है, बात जरूर अपने करते हैं सेवा उनकी, पर टेस्टियों की तरफ से कुछ 1 रुपये का मदद नहीं, 1 रुपये का कोई हेल्प नहीं। अपनी इच्छा यही है कि अच्छे से मंदिर का काम हो, गौशाला हो, संत निवास हो, अतिथि गृह हो या अनाथालय हो, ये सब होना चाहिए। इतना पैसा जमा होते हुए ये सब टेस्टी लोग चोरी कर करके अपने घरे भरते हैं, तो ये विकास क्या करेंगे। इसलिए हम रिक्वेस्ट करते हैं कि शासन से प्रशासन से सबसे कि इस पे थोड़ा ध्यान देवे और इसकी व्यवस्था स्वयं देखें, तभी आगे कुछ काम होगा। पर ये सब गाय भी नहीं है, गाय अपने लेके आए उसके ऊपर भी विरोध किए, गाय कैसे लाए तो, अरे गौ सेवा नहीं होगी, संत सेवा नहीं होगी और भूखे दुखे को रोटी नहीं मिलेगी, तो फिर मतलब ही क्या है। इथे एक दरवाजा होता, तो दगडी दरवाजा होता, आणि तो दरवाजा सुद्धा त्यांनी, हे पहा इथे पण पहा, इथे पण दगडाचं बांधकाम आहे। हे जवळजवळ ऐतिहासिक मंदिर होतं, हे ऐतिहासिक मंदिर होतं, इथे सुद्धा पहा, हे कमांड वगैरे पहा, हा एवढा मोठा दरवाजा होता। तो दरवाजा साधारण शनिवारवाड्याप्रमाणे होता, शनिवारवाड्याचा जो जसा दरवाजा आहे त्याप्रमाणे दरवाजे होते। नमस्कार, हे मारुतीचं एकमेव मंदिर आहे, ज्या मंदिरामध्ये हनुमानजीचे आई वडील केसरी नंदन आणि माता आहे, कोपऱ्यात आहे त्या अंजनीय माता आहे, ते मध्ये केसरी नंदन आहे आणि हे हनुमानजी आहे।
जे महात्मा होते पहिले त्यांची ही जिवंत समाधी आहे। रोजचं डेली त्यांचा हवन खर्च पूजापाठचा खर्च कोणीही देत नाही, हे यांचं स्वतः करतात खर्च, भक्तगण वगैरे देतात। हे शालिग्राम आहेत आणि भगवान श्री कृष्ण आहेत। ही महात्मांची रूम आहे, संत महात्मा आले की ज्यांना जसं आसन पाहिजे तसं आम्ही देतो। हे आहे आमचे सोनोदास महाराज, ब्राह्मण आहेत आणि हे तपस्वी आहे, यांनी धुनी पण तापवली होती। आत्ताच एक भंडारा यांनी केलेला आहे धुनी शांत करण्याची। वसंत पंचमी पासून जी धुनी चालू असते तर आतापर्यंत ती धुनी असते जवळजवळ गंगा दसरा पर्यंत। तर यांनी आता नुकतीच यांनी धुनी शांत केली, भंडारा दिला। त्याचप्रमाणे हे पण महंत आहे आमच्या इथे, साधू संत येतात त्याच्यावर सुद्धा हे ट्रस्टी लोक ऑब्जेक्शन घेतात। ट्रस्टी एक रुपया खर्च करत नाही। हे सगळं साधू संतांची सेवा लालदास महाराज, रामस्वरूपदास महाराज आणि करतात भक्तगण। नमस्कार, हे आहे पुरातन मंदिर काल भैरव, भैरवनाथ। यामध्ये तीन चार मूर्ती आहेत, हे कुटुंब भैरव आहे, काल भैरव आहे, बालपण मोठपण आणि म्हातारपण। हे तीन मूर्ती आहेत बालाच्या, भगवान भैरवनाथच्या। या भैरवनाथांचं एक जमान्यामध्ये पूर्वी नगारा वाजून आरती व्हायची आणि ज्यांना काही सर्प चावला असेल तर तो सर्पाचा विष इथे निघायचं, तो सर्प येऊन काढायचा। हे आणि फार पुरातन आणि जागृत देवस्थान आहे ती। भारतभर भ्रमण करणारे महंत इथं येत जात असतात, काही दिवस वास्तव्य करतात। गोसेवा, ईश्वर सेवा इथं नित्य नियमाने केली जाते। केवळ बालाजी मंदिर नव्हे तर समोरील अनेक मंदिरांचा समूह या देवस्थानात येतो, तेव्हा देवदर्शन संपूर्ण झाल्याचं समाधानही इथं मिळतं। आपल्याला या मंदिराचे संजयदासजी जे गुरुजी आहेत त्यांनी आपल्याला या मंदिराची माहिती आणि या मंदिराच्या पुढं असलेल्या हनुमानाचं मंदिर आणि तिथली माहिती दिली। तर या मंदिरामध्ये जो सेवाभाव चालतो तो हा सगळा त्यांनी आपल्याला सांगितलं आणि हे मंदिर किती जुनं आहे ते आपण त्यांच्याकडून पाहिलं। तर विशेष ही गोष्ट की तिरुपतीकडे आपण सगळेजणं जातो पण या पुण्यातल्या आपल्या जवळ असलेल्या या आसनस्थ बालाजी म्हणजे या विश्वातल्या एकमेव अशा आसनस्थ बालाजीकडे आपण कधीतरी नक्की या आणि हे मंदिर पहा। तर धन्यवाद संजयदासजींचे की त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली। पुण्यातील या बालाजी मंदिराला स्वराज्य निर्माते थोरले स्वामी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासूनचा इतिहासही आहे। हा इतिहास आज जरी ठाऊक नसला तरी या मंदिराने खूप मोठा काळ पाहिलेला आहे। अनेक गोष्टी या मंदिराला वेगळं ठरवतात, तेव्हा आपणही या मंदिराला नक्की भेट द्या।